हाय फ्रेंड्स मी जोशी या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक या संवर्गातील रिक्तपदे स्रोतामार्फत म्हणजेच आउटसोर्सिंग उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत एक नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर त्या जी आरमध्ये दिलेली माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हे स्रोत म्हणजेच काय माहीत आहे का ता तर कॉन्ट्रॅक्ट बेसवर ही पदं भरायला मान्यता दिलेली आहे तर या ठिकाणी पहा कृषी पशुसंवर्धन व दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांनी हा जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये प्रस्ताव प्रस्तावेमध्येच म्हटलेला आहे की पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यपक्षक गट या संवर्गात राज्यस्तरीय एकूण सातशे शहात्तर पदे मंजूर असून त्यापैकी तीनशे अठ्ठ्याहत्तर पदे रिक्त आहेत राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये कुकुट व इतर पक्षांना एच वन फायू वन म्हणजेच बर्ड फ्लू या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने तातडीची उपाययोजना म्हणून राज्यातील पशुपालकांना पशुस्वास्थाविषयी सेवा प्रदान करण्याच्या अनुषंगाने अत्यावश्यक रिक्तपदे तात्काळ भरण्याची बाब विचाराधीन होती तथापि नियमित स्वरूपात ही पदे भरण्याकरिता काही कालावधी लाडणार असल्याने पशुधन पर्यवर्षे डट ट रिक्त रिक्तपदे संदर्भ क्रमांक दोन ते सहा येथील शासन निर्णय परिपत्रकातील तरतुदीनुसार बाह्य स्त्रोताद्वारे म्हणजेच आउटसोर्सिंग तात्काळ भरण्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहेत आता याचा अर्थ काय आपले ऑलरेडी फॉर्म भरून घेतले दोन हजार एकोणीसमध्ये त्यात जर परीक्षा घेऊन परमनंट पदं भरली तर ते चांगलं होईल परंतु तसं न करता तात्पुरत्या स्वरूपात कॉन्फ्रॅड बेसवर आउटसोर्सिंगद्वारे ही पदं भरली जात आहेत आणि हा विद्यार्थ्यांवर खूप मोठा अन्याय आहे की ऑलरेडी तुम्ही फॉर्म भरून घेतलेले आहेत तर परीक्षा न घ्यायला काय प्रॉब्लेम आहे यांना पण यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर ही पदं भरायची आहेत आणि एक एक निर्णय शासन विद्यार्थ्यांच्या विरोधामध्येच घेत आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा पाहिली जात आहे या ठिकाणी पुढे पाहा शासन निर्णय काय म्हणतो की पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक गट या संवर्धातील तीनशे अठ्ठ्याहत्तर पदांपैकी दोनशे बासष्ट पदे क्रमांक दोन ते सहा येथील शासन निर्णय ऑब्लिक परिपत्रकामध्ये विविध केलेल्या कार्यपद्धतीनुसार स्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे पशुधन पर्यवेक्षक या सवर्गातील दोनशे निवड तात्पुरत्या स्वरूपात म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसोरा बाह्य स्रोताद्वारे भार भारताना सदरची भरती प्रक्रिया निर्दोष पारदर्शी होण्याच्या अनुषंगाने प्रत्येक महसुली विभागामध्ये खालीलप्रमाणे निवड प्रक्रिया राबवण्याकरिता समितीची रचना करण्यात येत आहे विभागीय स्तरावर संबंधित महसुली विभाग आहे अध्यक्ष असतील विभागीय आयुक्त जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी संबंधित जिल्हा सदस्ये आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित जिल्हा परिषद सदस्ये त्याच्यानंतर संबंधित विभाग स्तरावरील समाज कल्याण विभागाचे अधिकारी सदस्य असतील संबंधित विभाग स्तरावरील आदिवासी विकास विभागाचे अधिकारी सदस्य असतील प्रादेशिक पशुसंवर्धन सहायुक्त संबंधित प्रादेशिक विभाग सदस्य सचिव असतील उत्तर निवड प्रक्रिया समितीस बाहेर स्रोताद्वारे पदभरती करण्यासाठी विभागनिहाय किंवा जिल्हानिहाय रिक्त पदांचा तपशील आयुक्त पशुसंवर्धन यांनी संबंधित विभागीय आयुक्त महसूल विभाग यांना सादर करावा ई निविदा प्रक्रियेत एक वाक्यता राहण्याच्या दृष्टीने ई निविदा प्रारूप आयुक्त पशु संवर्धन महाराष्ट्र राज्य यांनी तयार करून सर्व विभागीय आयुक्त यांना पुढील कार्य सा, कार्यवाहीसाठी सादर करावे उत्तर निवड समितीने निवड केलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे रुजू होणाऱ्या उमेदवारांना संबंधित प्रादेशिक पशुसंवर्धन सहायुक्त यांनी कामावर रुजू करून घ्यावे व त्यांच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण संबंधित प्रादेशिक पशुसंवर्धन सहायुक्त जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तसेच संबंधित पशुधन विकास अधिकारी यांचे राहील सदर बाह्यस्रोताद्वारे भरती केलेल्या उमेदवारांना प्रतिमा पंधरा हजार रुपये एक रकमी ठोठ रक्कम मानधन स्वरूपात अनुज्ञेय राहील तसेच या व्यतिरिक्त कोणतेही इतर भरती आणू राहणार नाहीत सदर भरती प्रक्रियेद्वारे बाह्य स्रोतातून नेमणूक केलेल्या पशुधन पर्यवेक्षकांचा कालावधी हा अठरा महिने किंवा पशुधन पर्यवेक्षक पदाकरिता नियमित स्वरूपात उमेदवार मिळेपर्यंत यापैकी जे आधी घडेल इतक्या कालावधीसाठी राहील सदर नियुक्ती अठरा महिन्यानंतर आपोआप संपुष्टात येईल पुढे तदनंतरही नियमित उमेदवार न मिळाल्याने उत्तरपदे रिक्त राहणार असतील व विभागाच्या कामकाजाकरिता या पदांची तातडीची निकडं असल्यास आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे तशी माहिती किमान तीन अगोदर उत्तर निवड प्रक्रिया समितीस देतील त्यानंतर सदर रित्तपदांच्या अनुषंगाने उत्तर निवड समितीद्वारे नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात येईल सदर भरती प्रक्रिया नव्याने टळताना यापूर्वी उमेदवारांनी बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्त केलेल्या कामाचा अनुभवाचा नव्याने निवड टळताना कोणत्याही प्रकारे विचार न टळता केवळ गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात यावी तथापि कोणत्याही परिस्थितीत निवड प्रक्रिया समितीद्वारे निवड केलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे नियुक्त उमेदवारांना मुदतवाढ आणून असणार नाही म्हणजे यदा निवड झाली फक्त अठरा महिन्यासाठीच निवड असणार आहे त्याच्यापेक्षा जास्त कालावधीसाठी निवड असणार नाही सदरची नेमणूक ही पशुधन पर्यवेक्षक व या पदातडीचा शिफारस पात्र उमेदवार मिळेपर्यंतच्या कालावधीपुरती किंवा केवळ अठरा महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात असल्याने बाह्यस्रोत यंत्रणेद्वारे सेवेत असलेल्या व्यक्तींना शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासंदर्भात अथवा कायम टळण्याबाबत संबंधित व्यक्तीस कोणत्याही प्राधिकरणाकडे दावा करता येणार नाही म्हणजे निवड झालेल्या व्यक्तीला परमानंट टळण्यासाठी कुठेही अपील करता येणार नाही सदरची प्रक्रिया राबविताना नियुक्ती दिलेल्या उमेदवारांकडून भविष्यात कायम टळणीबाबत न्यायालयीन प्रकरण उद्भवणार नाही याची दक्षता घेताना अठरा महिन्यानंतर सेवा समाप्त करण्यात येणार असल्याने याबाबत सेवेत सामावून घेणे किंवा कायम टायमटनेबाबत कोणताही दावा करणार नसल्याबाबतचे संबंधित उमेदवाराचे नियुक्तीपूर्वी लेखी हमीपत्र किंवा बंधपत्र घेण्यात यावे त्याच्यानंतर सदर प्रक्रिया राबविताना संदर्भ क्रमांक दोन ते सहा येथील शासन परिपत्रक ऑब्लिक निर्णयामधील मार्गदर्शक मुद्दे व शासनाने वेळोवेळी विविध केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा तसेच उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक एक बारा दोन हजार सोळा रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार ई निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी तर अशी ही माहिती दिलेली आहे आणि ऑलरेडी तुम्ही फॉर्म भरून घेतलेले आहे तर त्या परीक्षा घेऊन परमानंट भरती करायला पाहिजे पण तसं न करता हे कॉन्ट्रॅक्ट लेवलची भरती करत आहेत यांना कॉन्ट्रॅक्ट लेवलची भरती करायला जमतं या कालावधीमध्ये हो पण परमानंट भरती करायला जमत नाही आणि करावा तेवढा निषेध कमीच आहे कारण हे सर्व निर्णय विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये घेतले जात आहेत कळत नाही असं का आहे शासन ते तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सब्सक्राइब करा थँक्यू व्हेरी मच